नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत एग्री मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये कांदा रोप वाटिकेतील समस्या जसे की मर रोग, रोप पिवळे पडणे, पिळ पडणे इत्यादींबद्दल आपण माहिती घेणार आहोत। कांदा रोप वाटिका तयार करत असताना चांगल्या पद्धतीचे नियोजन होणे गरजेचे आहे, कारण रोप निरोगी आणि सदृढ असेल तरच कांद्याचे भरघोस उत्पादन मिळणार आहे। कांद्याची रोपे उगून आल्यानंतर रोप वाटिकेत बुरशीजन्य मर रोग, कांद्याची रोपे पिवळी पडणे, थ्रिप्स, करपा तसेच पीळ पडणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो। या मुद्द्याला धरूनच कांदा रोप वाटिकेचे नियोजन कसे करावे याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। रोपे उगवत असताना पहिली समस्या येते ते म्हणजे मर रोग। त्यासाठी वाफा तयार करत असताना प्रत्येक वाफ्यात 8 ते 10 किलो चांगले कुजलेले शेणखत आणि त्यासोबत कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असलेले धानुकॉप 50 ग्रॅम हे चांगले मातीमध्ये मिक्स करून घ्यावे। पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ते 3 ग्रॅम बाविस्टीन सोबत थियामिथोक्झाम 30% एपेस हे कीटनाशक 2 मिली याची बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे। मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास धानुकॉप 2 ग्रॅम किंवा बाविस्टीन 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून रोपांच्या 2 ओळींमध्ये हे द्रावण ओतावे। दुसरी समस्या म्हणजे रोप पिवळे पडणे। रोप उगून आल्यानंतर कीड व रोगाचा प्रादुर्भाव नसताना सुद्धा रोपांमध्ये पिवळेपणा दिसत असल्यास अन्नद्रव्याची कमतरता असू शकते, म्हणून 19-19-19 हे विद्राव्य खत 50 ग्रॅम, चिलेटेड मायक्रो न्यूट्रियंट 15 ग्रॅम, IFC स्टिकर 5 मिली यांची एकत्रित प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी। तिसरी समस्या फुलकिडे म्हणजेच थ्रिप्स। फुलकिडे हे कांदा पिकातील प्रमुख कीड आहे। रोप वाटिकेत तसेच पुनर्लागवड झाल्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून IFC नीम ऑइल 15 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी। प्रादुर्भाव झाल्यास अरेवा 8 ग्रॅम किंवा फॅक्स 15 मिली सोबत IFC स्टिकर 5 मिली याची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी। चौथी समस्या करपा रोग। दव पडत असेल किंवा ढगाळ हवामान असेल तर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो। करपा रोगाच्या नियंत्रणासाठी M45 साप, धानुकॉप यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक 30 ग्रॅम सोबत IFC स्टिकर 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी। पाचवी समस्या पीळ पडणे। कांद्याच्या रोपांना पीळ पडण्याची समस्या ही नैसर्गिक ताणतणाव किंवा बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास होऊ शकते। यासाठी शिफारसीत बुरशीनाशक किंवा कीटनाशकामध्ये सिलिकॉन 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी। शेतकरी मित्रांनो, सांगितलेले सर्व प्रोडक्ट भारत एग्री ऍप्लिकेशन किंवा कृषी दुकान या वेब स्टोअर मधून घर बसल्या डिस्काउंट सह खरेदी करू शकता। सांगितलेली माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी भारत एग्री मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।